अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, ग्रीन गोल्ड ॲग्री फार्मिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, जवळपास भाजीपाल्यामध्ये मिरची हा अविभाज्य घटक आहे, हा रोज आपल्या खाण्यामध्ये लागतोच. आणि आजचं जे मार्केट आहे तर मिरचीचं भरपूर ठिकाणी वाढलेलं आहे. कमीत कमी 25 रुपयापासून अगदी 60 ते 70 रुपयापर्यंत हे मिरचीचं मार्केट गेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की कोरोनामुळे खूप काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत, आणि त्यातली त्यात दुसरी अडचण म्हणजे बदलतं हवामान वातावरण, जास्त पाणी आणि त्यामध्ये होणारा बोकडा. तर या बोकड्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेमतेम जो बोकडा आहे मिरचीवर सातव्या दिवसापासून बुरशी आणि 14 दिवसापासून बोकडा वगैरे दिसायला लागतो. तर खूप कारण आहेत. जर तुमची मल्चिंगवर मिरची असेल तर खूप कमी प्रमाण आहे की तुमच्या मिरचीवर बोकडा येऊ शकतो. पण जर तीच मिरची जर ओपन पद्धतीने असेल तर बोकडा अगदी 14व्या दिवसापासून लागू शकतो. तर बऱ्याचशा बारीक गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचं आणि कोणत्या स्टेजला तुमची मिरची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो उपाय द्यायचा आहे. तर तुम्ही जर नैसर्गिक शेती करत असाल, म्हणजे तुम्ही कोणतंही केमिकल वापरत नसाल आणि तुमच्या मिरचीवर जर नॉर्मल बोकडा दिसत असेल, तर ताक आणि गोमूत्र प्रति लिटर पाण्यासाठी 3-3 मिली दोन्ही घ्यायचं आणि ते स्प्रे करायचं. असं जर तुम्ही एक स्प्रे जरी घेतला तरी तो पूर्ण नीट होतो. किंवा त्यानंतर जर तुम्ही जैविक शेती करत असाल आणि जर तुमची मिरची 3 किंवा 4 पानावर असेल, तर तुम्ही पहिला कीटकनाशक बुरशीनाशकचा जैविकचा स्प्रे द्यायचा आहे. त्याच्यानंतर दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला हा स्प्रे तुम्ही घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की जो काही बॅक्टेरिया आहे, कीटकनाशकांचा जो बॅक्टेरिया आहे, तो ॲक्टिवेट होतो आणि हा ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या मिरचीला कोणतंही कीटक लागत नाही. किंवा जरी लागलं, मावा तुडतुडे वगैरे जरी लागलं, तरी ते ॲटोमॅटिकली ते नष्ट करतात. म्हणून शक्यतो जर जैविक शेती करत असाल तर फक्त त्याचा टाईम जो आहे तर तो अपडेटनुसार त्याचे स्प्रे घेत चला. त्यानंतर येतं रासायनिक. तर रासायनिकमध्ये असं आहे की खर तर मिरची ज्यावेळेस 2 पानावर असते किंवा 4 पानावर असते, 2 पान तर आपली ऑलरेडी असतातच, पण ती मिरचीची ज्यावेळेस वाढ होते किंवा लागवड करून साधारण आठवडा उलटून जातो, त्यानंतर थोडीफार बुरशी दिसायला लागते कुठेतरी. तर बुरशी जर दिसत असेल आणि नॉर्मल तुम्हाला जर बोकडा जाणवत असेल किंवा मिरची 8-9 पानावर जर गेलेली असेल, तर एक नॉर्मल बुरशीनाशक आणि नॉर्मल कीटकनाशक या दोन्हींचा स्प्रे द्यायचा आहे. डायरेक्टली मोठ्या कीटकनाशकाकडे किंवा हाय पॉवर टॉनिककडे जायचं नाही. असं जर तुम्ही केलं तर काय होतं की जी माशी आहे किंवा पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स हे जे आहेत, तर यांची सहनक्षमता होऊन जाते की ते त्या पॉवरचं औषधं सहन करू शकतात. म्हणून शक्यतो सुरुवातीला कमी पॉवरचं औषध पासून जशी जशी तुमची मिरची वाढत तसं तसं त्याचा टॉनिकचा पॉवर वाढवायचा किंवा कीटकनाशकाचा जो काही प्रमाण आहे तर ते वाढवत चालायचं. जर बोकड्याचं प्रमाण खूप जास्त आहे तर यासाठी 2-3 ऑप्शन आहेत. त्यातला पहिला असा आहे की फार तर प्रति लिटरसाठी 3 मिली ताक, 3 मिली गोमूत्र, त्यानंतर थोडीफार आपली एक तंबाखूची पुडी उकळून घ्यायची पाण्यातून आणि ते उकळलेलं पाणी पण 3 मिली घ्यायचं आहे. हे तिन्ही जर स्प्रे केलं, किंवा याला अजून अल्टरनेटिव्ह तुम्ही तंबाखूच्या जागेवर आलं करू शकता, आल्याच्या जागेवर लसूण करू शकता. हे 3 असे उपाय आहेत की जे पूर्ण सक्सेस होऊ शकतात. फक्त आठवड्यातून 2 स्प्रे घ्यायचे 3 किंवा 4 दिवसाच्या गॅपने. हे जर केलं तरी सुद्धा तुमच्या मिरचीवरचा पूर्ण बोकडा कमी होईल. जर रासायनिक करायचं असेल तर रासायनिकची मला तरी गॅरंटी खूप कमी आहे, कारण रासायनिकमुळे तो कमी व्हायच्याऐवजी वाढतो. पण इन केस जर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नसेल किंवा तुम्ही खूप कंटाळलेला असाल बोकड्याच्या त्रासाने, तर काय करायचं आहे. एकतर आता सध्या खूप पाऊस झालेला आहे, त्यामुळं पावसाचं वातावरण थोडंसं निवळू द्या. त्यानंतर मिरचीचं पाणी बंद करा 3 ते 4 दिवसासाठी. ज्यावेळेस पूर्ण मिरची ताणावर पडेल अशा वेळेस कीटकनाशक बुरशीनाशकचा एक डोस द्या, सोबत मायक्रोन्युट्रिएंट त्याला ड्रिंचिंग करा आणि 3 दिवस पहा, वाट पहा. 3 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही रिझल्ट जाणवला की लगेच जास्त पाणी सोडायचं नाही, नॉर्मल पाणी सोडायचं. त्यानंतर परत 2-3 दिवसांनी परत थोडंसं पाणी सोडायचं. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मिरचीवर काय इफेक्ट होतोय. जर मिरची रिकवर झाली तर नॉर्मल पद्धतीने पाणी द्या, जर मिरची रिकवर नाही झाली तर परत एकदा डोस द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी वाढवायचं आहे. काय होतं की जो काही बोकडा आहे, कोकडा आहे किंवा व्हायरस आहे, थ्रिप्स आहे, तर हे अशा जे आजार आहेत तर हे पाण्यामुळे जास्त वाढतात. आणि त्यात आपण केमिकलचं ड्रिंचिंग किंवा स्प्रे जर कंटिन्युअसली घेत चाललो
दर 3 दिवसाला 4 दिवसाला, तर याचं प्रमाण आणखी वाढतं. म्हणून या गोष्टी तुम्ही कंट्रोल करा, ॲटोमॅटिकली तुमचा मिरचीवरचा बोकडा पूर्णपणे कमी होईल. यामध्ये जैविक पद्धतीने करा काही प्रॉब्लेम नाही, नैसर्गिक पद्धतीने करा काहीही प्रॉब्लेम नाही, रासायनिकमध्ये केला तरीही प्रॉब्लेम नाही. पण तुमची जी वापरण्याची पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. ती पद्धत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तशी आहे. पहिलं तर तुम्हाला पूर्णपणे पाणी बंद करून मग डोस द्यायचा आहे. फरक पडला तर थोडं थोडं पाणी चालू करून चालू ठेवायचं आहे. जर फरक नाही पडला तर परत आठवड्यातून 2 डोस घ्यायचे. पण तुम्ही असं करू नका की कोणाच्या सांगण्यावरून नॉर्मल टिपके जर दिसले तर लगेच ब्लू कॉपर घेऊ नका किंवा डायरेक्टली नुवान वगैरे घेऊ नका. त्यासाठी छोट्यापासून मोठ्याकडे चला, मोठ्यापासून खाल छोट्याकडे येऊ नका. यामुळे तुमचा बोकडा अजून वाढू शकतो आणि वाढला तर मग नाईलाजाने तुमचा तो प्लॉट पूर्ण काढून फेकावा लागेल. या बारीक सारीक गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या, म्हणजे तुमचा बोकडा पूर्णपणे कंट्रोल होईल. तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. आवडल्यास लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती लोकांनी जैविक पद्धतीने उपचार केला आहे, किती लोकांनी नैसर्गिक पद्धतीने केला आहे आणि किती लोकांनी रासायनिकमधून केला आहे आणि किती पर्सेंट तुम्हाला फरक पडतो. कारण शक्यतो तुम्ही दुकानदाराच्या सल्ल्यावर जाऊ नका. तर त्यांचं फक्त काम असतं की तुम्हाला कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक तुमच्या गळ्यात घालून द्यायचे आणि इन्कम काढून घ्यायचा. म्हणून शक्यतो स्वतः थोडंसं मिरचीकडे लक्ष द्या, झाडाला ओळखा की झाडाला नक्की गरज कशाची आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यामध्ये बदल करू शकतो. तुम्ही जर बदल केले तर तुमच्या लक्षात येईल की नक्की कुठं काय होत आहे. तुम्ही जर बदल केलेच नाही, फक्त दुसऱ्याचंच ऐकत राहिले तर त्यात तुम्हाला काही फरक पडणार नाही. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपला जैविक शेतीचा जो राहिलेला भाग आहे तर तो पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.